गेल्या 2 वर्षांपासून धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नवरंग पाणी टाकी समोरून दत्त मंदिर पर्यंतचा प्रमुख रस्ता आग्रा रोड भूमिगत गटार योजनेच्या नावाने खोदून ठेवलाय। हा रस्ता धुळे शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांपैकी एक मानला जातो। बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केलाय। त्यामुळे या रस्त्याच्या कामाकरता वारंवार बांधकाम विभागाला सांगून देखील काम पूर्ण केले नाही, म्हणून आज धुळे शिवसेनेच्या वतीने बांधकाम विभागात अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये ठिय्या आंदोलन करीत अधिकाऱ्यांना बेशर्मीचे झाड देऊन त्यांचा निषेध केलाय। तोंडावर पावसाळा आलेला आहे, भूमिगत गटारीचा ठेकेदार बेपत्ता आहे, भूमिगत गटारीचं काम बंद आहे आणि बीएनसी देखील म्हणजे बांधकाम विभाग देखील बेजबाबदारपणे त्या रस्त्याकडे दुर्लक्ष करून कुठल्याही प्रकारचं काम त्या रस्त्यावर करत नाहीये। आमची आजची प्रमुख मागणी अशी आहे, भूमिगत गटार योजनेचा ठेकेदार हा तुमचा जावई आहे का? तुम्ही त्याची एवढे लाड करतायत तर 8 दिवसाची तुम्हाला इशारा आहे या निवेदनाच्या माध्यमातून। या इशाऱ्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की 8 दिवसात जर त्या रस्त्याचं काम सुरू झालं नाही तर तुम्हाला या कार्यालयामध्ये सळोकी पळो करून सोडू। गेल्या 2 वर्षांपासून देवपूर भागातील नवरंग पाणी टाकी समोरून जाणारा दत्त मंदिर पर्यंतचा महत्त्वाचा रस्ता भूमिगत गटारीच्या नावाने खोदून ठेवलाय। या रस्त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात देखील झालेत, त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी शिवसेना महानगरच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना 10 दिवसांचा अल्टिमेटम देत सदर काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांना ठेकेदारांना धडा शिकवला जाईल असा गंभीर इशारा दिलाय। जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे।